மார்னிங் ஃப்ரெண்ட்ஸ், வெல்கம் பேக் டு மை நியூ வ்ளாக். तर आता सकाळचे पावणे 8 झालेले आहेत आणि उठलेलो होतो आम्ही. हे पाठीमागे चटपडे वगैरे पण उचलायचे आहेत आणखीन. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे माझं 8 ते 11 पर्यंतचं रुटीन काय असतंय ते. तर चला मग पटकन पहिले मी हे कपडे उचलून घेते. तयारीला लागते कारण सगळ्यात पहिल्यांदा उठल्या डब्बा करायचा असतो मला, कारण यांना 8:30 जायचं असते आणि माझ्याकडे फक्त आता अर्धा तासच आहे त्याच्यामुळे. तर आज यांच्या डब्याला असणार आहे अंडा भुर्जी आणि चपाती भात. तर पहिले मी कांदे घेते त्याच्यासाठी. आता आणलेले कांदे तेवढे मला आता कट करायचेत आणि पीठ मळायचे लगेच. कांदा कट केलाय, आता आपण या कढईमध्ये त्याला भाजायला टाकूयात. भांडे घासायचे, त्याला पहिले घर झाडून घेऊयात आणि आंघोळीला पाणी पण ठेवले मी तापायला गरम व्हायला पाणी, तोपर्यंत झाडते आणि भांडे घासते. We'll be right back.
गेली आहे आणि बाहेर पाऊस एकदम बारीक बारीक चालू झालेला आहे सकाळ सकाळ. तर चला मी आता जेवायला घेतले. आमच्या घरी सकाळी नाश्ता नसतो, म्हणजे कधीतरीच असतो आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस, पण शक्यतो आमच्या घरी नाश्ता नसते. तर आता मी जेवायला घेतले, जेवायला अंडा भुर्जी आणि चपाती. तर चला मी आता जेवण करते आणि माझ्या कामाला लागते. आता दुसरं काम म्हणजे मला एडिटिंग आणि व्हिडिओ काढणं हेच आहे. तर आता मला ते जो एक मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्टिचिंगच्या चॅनलवर, त्याला टायटल टॅग डिस्क्रिप्शन वगैरे टाकायचे, थंबनेल वगैरे टाकायचे, ते काम मला आहे आता. मी पहिलं आता जेवण करते लवकर. तर माझं जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि थोडासा मोबाईल पण बघितला मी. खरं तर माझं 10 वाजेपर्यंत सगळं काम होतं आहे आणि 10 ते 11 टाइमपास करून जेवते आणि मोबाईल बघते, हे माझं काम असतंय. तर आता इथून पुढे मी आता व्हिडिओ एडिट करते आणि अपलोड करते. तर चला मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.